अमरावती येथील विश्रामगृह येथे राष्ट्रवादी पदवीधर संघाचे प्रदेश अध्यक्ष सुनील पाटील यांचा दौरा झाला. त्या अनुषंगाने अमरावती जिल्ह्याचा आढावा त्यांनी वर्षा भटकर पाटील जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी पदवीधर संघ यांच्याकडून घेतला. यावेळी विशाल सूर्यवंशी प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी पदवीधर संघ, मंगेश भटकर प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी ओबीसी विभाग, गजानन रेवाडकर, संतोष मेघावाने, विजय हावरे, कृष्णा राठोड, विजय मुळे, समीर बोरकर, गौरव देशमुख, प्रफुल्ल सानप, रिजवान शेख, हेमंत बोबडे, अक्षय ढोले हजर होते. या अनुषंगाने जिल्ह्यात नवीन नियुक्त्या पण करण्यात आल्या. अरबट यांची दर्यापूर तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी पदवीधर संघ, तसेच क्रांतीसिंह गहरवाल यांची जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी पदवीधर संघ, तसेच सुशांत दरेकर अमरावती शहर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी पदवीधर संघ या पदी नियुक्ती करण्यात आली. तसेच या आढावा बैठकीत जिल्हा परिषद निवडणूक व महानगरपालिका आगामी निवडणुकींवर चर्चा झाली. या आढावा बैठकीत राष्ट्रवादी पदवीधर संघाचे कार्यकर्ते व पदाधिकारी हजर होते. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.